राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा नेते तथा नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी पक्षाचे नेते अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी साकडे घातले आहे. दरम्यान अरिंगळे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्सवर आपल्या समर्थकांचा स्नेह मिळावा आणि मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. निवृत्ती अरिंगळे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं निवडणूक लढविण्यास इच्छुक असून गेल्या 8 महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघात सुद्धा त्यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून एक प्रकारे प्रचार सुरू केलाय. उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून कार्यक्रम आयोजित करून मतदारांपर्यंत पोचविण्याचा उपक्रम हाती घेतलाय. त्याचप्रमाणे 15 दिवसांपूर्वी देवळाली मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला सुमारे 2.5 ते 3 हजार समर्थकांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून ते सातत्यानं प्रयत्नशील असून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 4 वेळा भेट घेतली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीसुद्धा अरिंगळे यांनी भेट घेतली. या औपचारिक मेळाव्यात अनेक हितचिंतकांनी अरिंगळे यांना सुयश चिंतिले. आमचे मामाश्री निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी हा जो मिसळ पार्टी स्नेह मेळावा आयोजित केला, त्यांच्या विनंतीला मान देऊन सिन्नर तालुक्यातील सिन्नर गावातील जे मान्यवर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांच्या वतीने मी सगळ्यांचे प्रथम मनपूर्वक आभार मानते. सहकार क्षेत्रात निवृत्ती महाराजांचा अनुभव खूप मोठा दांडगा आहे आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. तर त्यांच्या मागे कायम असेच त्यांच्या पाठीशी उभे राहा, पुढे त्यांना असे सहकार्य करा. पुढच्या राजकीय वाटचालीस त्यांना माझ्याकडून आणि ग्रामस्थांच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. तुमचे स्नेह आणि आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहो. आमचे मित्र सहकारी निवृत्ती महाराज अरिंगळे यांचा मिसळ पार्टीचा कार्यक्रम आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक मित्र परिवार या ठिकाणी त्यांचा सिन्नर तालुक्यातून गोळा झालेला आहे. महाराज हे खाण्यावर काम करण्याची महाराजांबरोबर आम्हाला मिळाली आणि 5 वर्षामध्ये याला समजलं. त्याप्रमाणे नाशिक रोड देवळाली बँकेचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर नाशिक आज मोडीत निघालेलं आहे. बँक कुठलाही सहकारी संस्था आज या जिल्ह्यामध्ये जिवंत नाही, परंतु महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली व्यापारी बँकेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं काम नाशिक रोड जवळ व्यापारी बँकेत चालू आहे. आताही निवडणूक झाली, बिनविरोध निवडणूक झाली, यावरून या संचालक मंडळाच्या कामाची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. महाराज कुठल्या पक्षाकडून उभे राहत आहे आम्हाला माहीत नाही, परंतु एक निश्चित सांगतो, पक्षाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षामध्ये महाराजांना मदत करणारा फार मोठा मित्र परिवार आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. यावेळी अशोक डावरे, रघुनाथ बरकले, पंढरीनाथ ढोकणे, रतन जाधव, नामदेव कोतवाल, केरू पाटील पवार, रमेश पांगारकर, डॉक्टर संजय गडाख, वामन पवार उपस्थित होते. दत्तात्रय पवार, सोनांबे सरपंच, विलास गुंजाळ, अशोकराव डावरे, भास्कर पवार, भाऊसाहेब शिंदे, राजू मुंडे, प्रमोद चोथवे, जाकीर शेख, डॉक्टर राहुल अहिरे, सौरभ देवरे, सुभाष शिरसाट, पप्पू शहा, संतू पाटील, अरुण पावरे, ॲडव्होकेट गोरख बलकवडे आदींसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.